सोलापूर शहरात आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत। छोटे लहान बालक असो किंवा मोठे माणूस असो, प्रत्येकांना डेंग्यूच्या विळख्याने वेढा घातल्याचे चित्र आता दिसत आहेत। सोलापूर शहरात अनेक ठिकाणी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून पाण्याचे डबके सुद्धा साचल्यामुळे शहरात सगळीकडे डासांची पैदास होत आहे। याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रदानच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत बातम्या दाखवत आलेलो आहोत। याच पार्श्वभूमीवर आम्ही आज सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी असलेल्या सौ अरुंधती हराळकर मॅडम त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे लोकप्रधानचे प्रतिनिधी इम्रान सगरी यांनी। नमस्कार, लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या महानगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत अरुंधती हराळकर यांच्याकडे आलेलो आहे। येण्यामागचं कारण असं होतं की गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात कोरोनाचा विळख्यामध्ये अनेक बालकं सध्या दगावलेले सुद्धा आहेत। अनेकांना कोरोना नंतर जो आहे तो डेंग्यू सदृश आजारांनी आता विळखा घातलेला आहे। त्याच संदर्भात आपण काही माहिती घेण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि त्यांच्याशीच आपण आता वार्तालाप करूया, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। मॅडम, मग सोलापूर शहरात सध्या जे डेंग्यू वाढतोय त्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे? शहरात सध्या ह्या महिन्यात तरी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे, लागण जास्त झालेली आहे। हा डास, हा जो आजार आहे हा एडिज इजिप्ती ह्या डासाच्या मार्फत होतो आणि डासांची उत्पत्ती जास्त झालेली आहे। कारण त्याला एक कारण असं असू शकतं की पाणी साठे आपल्याकडे बऱ्याच अंशी आढळलेले आहेत आणि ह्या स्वच्छ पाण्यामध्ये हा डास आपली लार्वी टाकतो आणि तिथून परत नवीन डासांची उत्पत्ती होते। मे बी एखादं एक कारण असू शकतं की कोविडमध्ये लोकांची बऱ्याच अंशी प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, मुलांचं खेळणं बंद झालेलं आहे, मुलं वर्षभर घरातच आहेत आणि त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसत आहे। दरवर्षी ह्या दिवसांमध्ये कोविडचा डेंग्यूचा प्रादुर्भाव असतोच। मागच्या वर्षी कोविडमुळे मे बी आपल्या तो लक्षात आला नाही किंवा कमी प्रमाणात दिसला, तर ह्यावर्षी आता ही साथ दरवर्षीप्रमाणेच आहे, पण रुग्णांची संख्या ह्या महिन्यात थोडीशी जास्त झालेली आहे। एवढा मोठा शहर आहे, जवळपास ऑन रेकॉर्ड आपलं 10 लाखाच्या आसपास शहराची लोकसंख्या आहे, हद्दवाड मिळून आणि इतर आसपासचे काही गावसुद्धा आता कुंभारी वगैरे शहराला लागूनच आहे। तर एक पालिका आरोग्य अधिकारी म्हणून तुम्ही काय तुमची उपाययोजना करत आहात तुमच्याकडून, महापालिकेकडून? डेंग्यूचा प्रादुर्भाव आत्ता ह्या महिन्यात जरी वाढत असला तर आपलं नियोजन मागच्या 2-3 महिन्यापासून चालूच आहे। आपण फवारणी आणि धुरावणी याचं काम चालू केलेलंच आहे। त्याच्यासाठी आपल्याकडे फील्ड वर्कर आहेत, 80 फील्ड वर्कर आहेत, MPW आहेत, SFW आहेत। सध्या आपण त्यांना आता प्रमाण जास्त वाढल्यामुळे प्रभागवाईज नियोजन करून दिलेलं आहे। प्रत्येक प्रभागाला 3 ते 4 फील्ड वर्कर फवारणीचं काम, धुरावणीचं काम करत आहेत आणि फवारणीचं काम करत आहेत। त्याच्यावरती 1 SFW झोनवाईज मॉनिटर करतो आहे। आपल्याकडे 17 MPW आहेत, ते 15 UPSC अंतर्गत काम करतायत आणि त्यांच्या थ्रू 15 UPSC मेडिकल ऑफिसरसोबत आशा आणि ANM सहाय्याने कंटेनर सर्वे पण आता चालू केला आहे। कारण ह्या डासांचा जो लार्वी आहे तो स्वच्छ पाण्यात कंटेनरमध्ये आढळला तर त्याला तिथं जर नियोजन केलं, टेमिफॉसल केमिकल त्याच्यात टाकलं, तर ती आळीचा नाश होऊन त्याच्या डासांची उत्पत्ती होणार नाही आणि हा डेंग्यूचा व्हायरस त्या डासांच्या मार्फत पसरणार नाही आणि त्याला कुठेतरी रोग बसेल। शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, तिथून सुद्धा रोगराई होत आहे आणि जे पाण्याचे डबके तुम्ही म्हणताय ते पाण्याचे डबके सुद्धा बऱ्याच ठिकाणी थांबलेले आहेत, तर त्या ठिकाणी महानगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे का? कारण असे डबके आम्ही पाहिलेले की त्याच्यात डासांची उत्पत्तीच होत आहे। जी सध्या जी आपण म्हणताय त्या पद्धतीने सगळ्या SI लोकांना आपल्याला सांगितलेलं आहे की स्वच्छता करून घ्यावी म्हणून, आणि जिथेही डबके दिसत आहेत तिथे जे फील्ड वर्कर काम करतात तर ते लगेच तिथे फवारणी करतात आणि औषध वगैरे टाकून तिथलं जे घाण घाण आहे ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मदत करतात। आता डेंग्यूनं जे मृत्यू झालेले आहेत ते ऑन रेकॉर्ड आम्हाला जे माहिती आहे ते 3 आहेत, तुमच्याकडे किती म्हणजे रेकॉर्ड झालेले आहेत तसं? ऑफिशियली आमच्याकडे 2 रेकॉर्ड आहेत आणि तिसरी जी छोटी मुलगी गेली इंदिरानगरमधली तिचं अजून पूर्ण डिटेल्स आले नाही आहेत, त्यामुळे 3 मृत्यू आहेत जे डेंग्यू पॉझिटिव्हमुळे आहेत। त्या लोकांचं जे मृत्यू झालं त्याला दोषी कोण मानू शकतो आपण, म्हणजे जनतेकडून हा मुख्य सवाल आहे मला विचारा असं खास काही लोकांनी सांगितलेलं होतं की याला दोषी कोण असू शकते, महानगरपालिकाचे झोनचे SI असो की आरोग्य अधिकारी असो, कोणाला समजायचं?
दोषी असं कोणाला देण्यापेक्षा मी म्हणते प्रत्येकाचं आरोग्य हे प्रत्येकाने सांभाळावं आणि त्याच्यासाठी एक यंत्रणा म्हणून आपण इथे आहोतच. असं नाही की यंत्रणेने सगळा दोष कुणावरती ढकलावा किंवा यंत्रणेवरती सगळा दोष. प्रत्येकाचं आरोग्य हे प्रत्येकाने हे स्वतःची जबाबदारी पहिले निभावली पाहिजे. तसेच शासकीय यंत्रणेने सुद्धा ती तितक्याच व्यवस्थितरित्या पार पाडली पाहिजे. ज्या घरांमध्ये हे जे 3 मृत्यू झाले त्यांच्या घरांमध्ये किंवा त्यांच्या परिसरांमध्ये लार्वी सापडले ही दुर्दैवी घटना आहे. ती लवकर लक्षात आली गेली नाही आणि त्याचा तिथे जर कंट्रोल झाला असता तर हे दुर्दैवी मृत्यू झाले नसते. तर सर्वांनी मी इथे 2-3 दिवसापासून मी हेच आवाहन करते की 10 मिनिटाचा वेळ स्वतःच्या घरातील पाणीसाठे जे आहेत त्याच्यासाठी काढा. आपल्या घरातील जे मोठे मोठे पाणीसाठे केलेत मग ते ड्रम असेल, बॅरल असेल, हौद असेल, टाकी असेल, ते पाणीसाठे तपासा. त्याच्यात जर आळी आढळली तर ते पाणीसाठे काढून टाका, स्वच्छ धुवा, 2 तास कोरडी ठेवा, परत पाणी भरा, पण ते पाणी भरल्यानंतर झाकून ठेवा जेणेकरून नवीन डासाची उत्पत्ती होणार नाही. आणि एवढी साधी सोपी काळजी, जसे कोविड प्रोटोकॉलमध्ये आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग या छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा कोविड कंट्रोलमध्ये आणला, त्याच पद्धतीने जर आपण प्रत्येकाने आपल्या घरातले पाण्याचे साठे तपासले तर आपल्याला आजार होणार नाही. आपल्या परिसरामधल्या पाण्याच्या साठ्यांमधल्या जर लार्वी लवकर ओळखला तर हा आजार आपल्यापासून नक्कीच दूर ठेवायला मदत होईल आणि आपण आपलं शहर डेंग्यू फ्री करायला मदत होईल. शेवटचे छोटे 2 प्रश्न विचारतो, थोडक्यात उत्तर मिळालं तर बरं होईल. पहिला प्रश्न असा आहे की आधी महानगरपालिकेकडून गप्पी मासे देण्यात येत होते काही ठिकाणी. काही ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचे टँक्स आहेत, हौद आहेत, त्याच्यात सुद्धा पाणी असतो, त्यात सुद्धा डासांच्या आळ्या होत आहेत. तर गप्पी मासे या वेळेला देण्यात थांबले का? कारण मागच्या 4-5 वर्षात कुठेही ही योजना राबवली जाताना दिसत नाही आपल्याला. नाही, गप्पी मासे अजूनही आहेत. आजही आपल्या प्रत्येक MPW कडे गप्पी मासे आहेत. जर फील्डवरती गेल्यावरती ते दिसतील आणि अजून त्याचं प्रमाण आम्ही आणखी वाढवतोय आणि गप्पी मासे आहेत आणि ते वाटले जात आहेत. जिथे जिथे मोठे टँक आहेत तिथे गप्पी मासे टाकायची सोय सांगितलेली आहे. शेवटचा प्रश्न, काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातल्या मडकी वस्ती भागात झिका व्हायरसचा एक वाहक समजला जाणारा एशियन टायगर ज्याला म्हणतो आपण, तो डास आढळलेला होता. त्यानंतर तुम्ही महानगरपालिका काय उपाययोजना केली? ते आढळल्यानंतर त्या स्पॉटवर जाऊन व्हिजिट केली का किंवा काय नंतर तुम्ही ॲक्शन घेतली? ती IQ माहिती आमच्यापर्यंत पण पोचली होती. त्यावेळेला आमच्याकडे एक टीम आहे, व्यक्ती आहे की जी डासांचं निरीक्षण करते, त्याचं ती तिथे जाऊन जागेवरती स्पॉटमध्ये डासांचं कलेक्शन करते आणि तो संबंधित डास कोणता आहे याची माहिती आम्हाला देत असते. त्या संबंधित व्यक्तीला आम्ही तिथे पाठवलं होतं, पण असा कुठलाही डास ज्याच्याने झिका व्हायरस तो ट्रान्समिट होईल वगैरे तो तिथे आढळलेला नाही आहे.